बॉलिवूडचे दोन खान, सलमान खान आणि शाहरुख खान, या दोघांमध्ये वॉर संपलाय असं वाटत असताना आज पुन्हा एकदा तलवारी उपसल्या गेल्या, त्याचाच रिपोर्ट. बाबा सिद्दीकींच्या पार्टीतली ही दृश्य झळकल्यानंतर लगेचच सलमान आणि शाहरुख मधलं खान वॉर संपलं. या दोघांचं पॅचअप झालं. इतकंच नाही तर हे दोघं एकमेकांबद्दल चांगलंही बोलू लागले, त्यामुळे बॉलिवूडमधलं हे बहुचर्चित खान वॉर संपलं असं सगळ्यांनाच वाटू लागलं होतं. मात्र नुकतंच सलमानने हे खान वॉर अजूनही सुरू असल्याचं दाखवून दिलंय. झी टीव्हीच्या सिनेस्टार की खोज या कार्यक्रमात सलमान किक सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता आणि यावेळी त्याला त्याच्या करिअरची सुरुवात कशी झाली याबद्दल विचारलं, त्यावर तो भरभरूनही बोलला. जितने भी हमारे कंटेस्टेंट्स हैं बहुत नर्वस है ऑब्वियसली आपको देखकर, आप दोनों को यहाँ पर देखकर. लेकिन आपसे जानना चाहेंगे, जब आपका लॉन्च हुआ था सालों पहले, तब आपकी क्या हालत थी? सर वो बाय डिफॉल्ट मेरा लॉन्च हो गया सर. मैंने तो साइन की थी, बीवी हो तो ऐसी. और फिर किसी ने कहा मुझे जाके राजश्री से मिल लो, तो मैं वहाँ पर चले गया. वहाँ पर जब गया तो उन्होंने कहा कि वो हमने तो हमारा टाई है कुणाल गोस्वामी और दीपक तिजोरी वाला, उन दोनों में से किसी को एक ले लेंगे. तो ऐसे यहाँ पे टेस्ट कर लो. तो मैंने टेस्ट दे दिया और वो टेस्ट अच्छा आया और बाय फ्लूक मुझे ले लिया गया. तो डेस्टिनी भी डिपेंड करता है. मात्र याच वेळी आपल्या या करिअरमध्ये अडथळा आणणारा दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द खान आहे, असं सांगत पुन्हा एकदा सलमानने शाहरुखबद्दल आपली नाराजी अप्रत्यक्षरित्या दाखवून दिली. हमेशा ही मेरा करियर डिस्ट्रॉय करने के चक्कर में है और वो आपको पता है कौन है? कौन होगा? कौन? खान. 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 खान मध्ये अमीरही येऊ शकतो, मात्र अमीरशी सलमानची किती जवळची मैत्री आहे हे साऱ्यांनाच माहिती आहे. तसं पाहता शाहरुख आणि सलमानच्या करिअरची सुरुवात एकाच वेळी झाली, त्यामुळे सलमानचा हा रोख अर्थातच शाहरुख खानवर आहे हे उघड आहे. सो खान चाहत्यांसाठी अर्थातच ही बॅड न्यूज आहे, कारण खान वॉर अजूनही सुरूच आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.